नमस्कार, पी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी महेश्वरी गोखले। एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची उघडीप। पंचगंगेची पाणी पातळी 2 फुटांनी उतरली। पाऊस कमी झाल्यानं शेतकरी चिंतातूर। आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्र। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीला किमान 3 महिने प्रतीक्षा करावी लागणार। महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला, मात्र राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी असणाऱ्या प्रमुख 4 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश। केंद्रीय परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवालातील निष्कर्ष। वाढत्या महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची गाईच्या दूध दर कपातीमुळे होतीये आर्थिक परवड। गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये दर देण्याची सर्वपक्षीय संघटनेची मागणी। आणि राधानगरी तालुक्यात लंपी आजाराची पुन्हा साथ। तालुक्यातील 100 हून अधिक जनावरांना लंपी रोगाची लागण। काही ठिकाणी लंपीची लस देऊन सुद्धा जनावरांचा मृत्यू होत असल्यानं शेतकरी हवालदिल।